बालमित्रांनो नमस्कार आज आपण येतात तेसरीच्या पाठ्यपुस्तकातील एक पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे मधमाशीने केली कमाल या पाठामध्ये बघा आपल्या शेजारी असणारे पशु पक्षी प्राणी आणि कीटक हे सर्व माणसाला कसे उपयोगी ठरतात हे या पाठातून आपण शिकणार आहोत मधमाशी ही नेहमीच आपल्या कामात दंग असते आणि ती कशी काम करते आणि तिचं काम करण्याची पद्धत एकसारखी असते हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत छोटीशी मधमाशी पण सतत ती कार्यरत असते बघा या पाठाचे आपण आता वाचन करूयात एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदानकदा कदा करणार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना धंदा फु फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळ्याला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या स्वतःही काही बिया घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला कागबाई असं करतेस अंड्याबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील वाया कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला खारुताई होती खूप चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमी चातुर बिया पाहून विचारात घडली करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचेना झोप काही लागेना सकाळ होताच चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रांनो खड्डा करो या गड्यांनो कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी मधमाशी म्हणाली बिया रोजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचा आणि माझा कधी बसायचा मेळ कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलोय बाई खारू ताई आली सर सर डोळे फिरवीत घर घर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बग सुटलाय छानसा वारा खेळून घेते पोटभर तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बियाचार त्याला आली फुले फार कामाची धरारे कास तरच मेल पोटाला घास बघा बरं ह्या पाठातून आपल्याला छोटे छोटे प्राणी आपल्याला कसे उपयोगी पडतात आणि कोणता संदेश देतात हे आपल्याला समजतंय पहिल्यांदा बघा छोटीशी मुंगी आहे ती कुणाकडे गेली होती शेतकऱ्याकडे मुंगीसुद्धा बघा कोणत्याही कामात आळस करत नाही तशीच मधमाशीसुद्धा वर्षभर अशी कामात रमून असते कावळा चिमणी हे पक्षी झाडावर राहतात तरीसुद्धा त्यांच्याकडूनही आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदतही होतच असते असा हा छानसा पाठ आहे वरं तुम्ही हा वाचा आणि यावरील स्वाध्याय सोडवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये